संपत्तीच्या वादावरून सून आणि तिच्या नातेवाईकांकडून होत असलेल्या छळाला कंटाळून निवृत्त शिक्षक असलेल्या सासऱ्यानं आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना ठाण्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी सुनेसह तिच्या वडिलांना आणि भावाला अटक केली आहे. चंद्रभान चौबे असं 70 वर्षीय मृत शिक्षकाचं नाव असून चौबे यांनी आत्महत्या करण्यापूर्वी घर आणि बाथरूममधील भिंतींसह त्यांच्या डायरीमध्ये त्यांच्या आत्महत्येला त्यांची सून करुणा, तिचे वडील उमेश त्रिपाठी आणि तिचा भाऊ मनोज हे जबाबदार असल्याचं म्हटलं आहे. चौबे हे ठाण्यातील वागळे स्टेट येथील पाटीलवाडीमध्ये राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी विद्यादेवी, मुलगा नीरज, नीरजची पत्नी करुणा आणि त्यांच्या 2 मुलीही याच फ्लॅटमध्ये राहत होते. चौबे यांचा मोठा मुलगा घोडबंदर इथे त्यांच्या कुटुंबियासोबत राहतो. विद्यादेवी यांनी 15 फेब्रुवारी रोजी करुणाविरोधात पोलीस तक्रार दाखल केली आहे. उत्तर प्रदेशमधील अजमगड येथील खुटवाली गावातील जमीन आणि घर स्वतःच्या नावावर करण्याची धमकी देण्यात आली होती. घर आणि जमीन नावावर केली नाही तर पोलिसात तक्रार दाखल करण्याची धमकी तिनं दिली होती असं विद्यादेवी यांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. त्याआधी 10 फेब्रुवारीला करुणानं सासू सासऱ्यांकडून छळ होत असल्याचा आरोप केला होता. त्यावर चौबे यांनी तिला शांत राहण्यास सांगितलं. थोड्या वेळानं उमेश मनोजसह 10 ते 15 जणांनी येऊन चौबेंशी भांडण करून प्रचंड वाद घातला होता. यावेळी उमेशनं त्यांना धमकावलंही होतं. त्यामुळे चौबे अत्यंत निराश झाले होते. त्यामुळे त्यांनी आपल्या नातींना वारस करणार असून तसं कागदपत्र तयार करणार असल्याचं सांगितलं. यावेळी त्यांचे नातेवाईक प्रचंड रागवले होते. त्यानंतर तिनं हे प्रकरण मिटवण्यासाठी पोलिसांनाही बोलावलं. लगेचच नीरजही तिथे पोहोचला आणि त्यानं आपल्या वडिलांना आणि भावाला सोडण्यास सांगितलं असं पोलिसांनी सांगितलं.